सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। शुभ सकाळ। आजचा खूप महत्त्वाचा विषय तुम्ही थंबनेल बघितलाच असाल, तर 100% याच्यावरतीच मी बोलणार आहे। तो विषय म्हणजे आज वेटिंगवाल्या मुलांवरती ही आलेली वेळ ही कोणामुळं आली किंवा याला जबाबदार कोण, हे मी आपण बोलणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये जर शेवटपर्यंत असाल किंवा व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सॉरी, शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही। एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे। अभ्यासपूर्वक जे अनुभवलेले दिवस आणि त्याच्यासोबत आपले मत हा विषय आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला कोणीही विसरू नका। खूप महत्त्वाचे मुद्दे आज मी मांडणार आहे। त्यामुळे पोलीस भरती करणारा विद्यार्थी आणि जे वेटिंगवाले आहेत त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ मॅक्झिमम प्रमाणात व्हायरल होऊ दे आणि प्रशासनासोबत पोचू दे आणि त्यांना कळून येऊ दे बाबा की येस या व्हिडिओला काहीतरी तथ्य आहे। येस, सो जे कोणी नवीन असेल त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करा की ही जी आज आलेली वेळ आहे वेटिंगवाल्यांवरती ही कुणामुळं आले, तर त्याचं उत्तर मी सांगतोय माझ्या पद्धतीनं। ते आहे गृह विभाग, ज्याच्याकडे पोलीस भरती कंडक्ट करण्याची मुभा दिली होती किंवा त्यांना संधी दिली होती, त्यांचं काय चुकलं हे मला सांगायचं आहे। फॉर्म भरण्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत काय चुकलं हे मला सांगायचं आहे आज। त्यामुळं व्हिडिओला ज्यांनी लाईक शेअर नाही केलं आज सगळे अजूनपर्यंत त्यांनी करून घ्या पटापट। सुरुवात करतोय महत्त्वाच्या मुद्द्याला। फॉर्म भरताना GRमध्ये दोन फॉर्मचा विषय ला रिस्पेक्ट देऊन आमच्या ज्या गोरगरीब भरण्यातल्या मुलांनी एकच फॉर्म भरला ती मुलं आज वेटिंगच्या लाईनमध्ये उभा आहेत। ओके, तुम्ही कोणताही GR असा एकदम स्ट्रिक्टली किंवा सांगितला की ज्या जे दोन दोन फॉर्म भरतील त्या त्या मुलांना आम्ही काढून टाकणार, आमची गरीब बिचाऱ्यांतली जी मुलं आहेत जे एकदम घाबरून असतात आणि तुमच्या GRला रिस्पेक्ट देऊन त्यांनी एकच फॉर्म भरला आणि ज्याच्याकडे पैसा आहे ढीकभर त्यांनी 5-5, 10-10, 15-15 फॉर्म भरले, 1-1 महिना 1.5 महिने पोरगं बाहेर होतं फिजिकल द्यायला। स्वतः बघितलेत उदाहरण, भेटलो आहे बोलणं झालं आहे, ती उदाहरण मी बघितलेत मुलांची। ती मुलं आज सिलेक्ट होऊन ट्रेनिंगला आहेत आणि जी बिचारी आमची मुलं ग्रामीण भागातली आहेत जे आजपर्यंत सगळ्यात जास्त मुलं पोलीस डिपार्टमेंटला म्हटलं तर 80-90% मुलं ही ग्रामीण भागातली आहेत। सिटीतलं पोरं जास्त कोणी अनाथाला लागत नाहीत कारण त्यांचं जग वेगळं असतं। सो अशा पद्धतीने रिस्पेक्ट देऊन एक एक फॉर्म भरलात, कारण की अगोदरच्या पोलीस भरतीमध्ये ज्याने डबल फॉर्म भरला आहे त्यातल्या काही मुलांवरती कुऱ्हाड बसलेली होती आणि त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं होतं। या भीतीनं ग्रामीण भागातल्या मुलांनी सरकारच्या आदेशाला, सरकारच्या GRला रिस्पेक्ट देऊन त्यांनी एकच फॉर्म भरला आणि ती मुलं आज वेटिंगला आहेत। त्यांनी जर 10-10, 15-15 फॉर्म भरले असते तर म्हणतोय आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती। दुसरी गोष्ट, तुम्ही जी अवाढव्य फी लावला आहे त्याच्यामुळं आमच्या ग्रामीण भागातल्या पोराकडं तेवढी फी नाही आहे, कारण की पडकी झोपडी आणि पडकं शेत याच्याशिवाय त्याच्याकडं दुसरं साधन कोणतंही नाही। ज्यानं अनुभवलं तुझी गोष्ट बोलू शकतो, ग्रामीण भागामध्ये 12 वर्ष काम केलं आहे त्यामुळं सगळं अनुभवलं आहे या गोष्टी। 10 फॉर्म भरायचं 10,000 रुपये कोण देणार, कारण इथं घर खर्च चालायचं म्हणलं तर या महागाईमध्ये आईबाबाने दोघांनी जर गेलं तर आणि तर भागते नाही तर भागत नाही। एकटा गेला तर एक टाईमची भाकरी पेटते आणि एकटा जर नाही गेला त्यातला तर संध्याकाळची भाकरी भेटत नाही। ही आहे मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातल्या लोकांची परिस्थिती आणि ही परिस्थिती ज्यांना अनुभवलं तोच ही गोष्ट बोलू शकतो। येस, सो तुमच्याकडं किंवा तुम्हाला ह्या गोष्टीचं काही विषय नाही, त्या पहिल्यापासून मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो आहे की प्रशासनाला वेटिंगवाले किंवा नवीन पोलीस भरती याचं काही देणं घेणं नाही आहे। ज्याला राजकारण्यांचा अभ्यास आहे किंवा ज्यांना राजकारणी कळालेत त्या लोकांसाठी सांगतोय, तुमच्या हक्कासाठी तुम्ही जे उपोषण आंदोलन वगैरे करतोय आपण त्यांना न्याय भेटेल, पण तो टप्प्याटप्प्याने भेटेल। जसं पोलीस भरतीचा वेटिंगचा विषय आणि नवीन पोलीस भरती यांना न्याय भेटेल पण टप्प्याटप्प्याने भेटेल, कारण ह्या राजकारण्यांनी तशी परिस्थिती तयार करून ठेवली की एकदम जर तुम्हाला द्यायचं म्हटलं एकाच वेळी तर एकच निवडणूक जिंकता येईल, पण बाकीच्या चुटरपुटरसारख्या ज्या निवडणूक आहेत जसं मुंबई महानगरपालिका असेल किंवा येणारी वगैरे मोठी, तर यांना कारणं दाखवायला पाहिजे आपण काय काम केलं। एकच काम करून सांगितलं तरी एकच निवडणूक जिंकता येईल, त्यामुळं
कधी कुठला विषय हँडल करायचा आणि एका दगडात 10 पक्षी कसे मारायचे हे राजकारण्यांकडून शिकायला पाहिजे. त्यामुळं 1000 फी लावली आणि त्याच्यामुळं आमचे ग्रामीण भागातल्या मुलांनी एकच फॉर्म भरला, तिथं चुकलं. अजूनसुद्धा कुठलाही नियम स्ट्रिक्ट कायदे स्ट्रिक्ट नाही आहेत. दुसरी गोष्ट, ऐनवेळी उन्हाळ्यामध्ये तुम्ही ग्राउंड घेतला, कुठलेही पुढच्या प्रोसिजरचा विचार न करता हा मुलं पळतात पळूयात, जनावरं समजतोय आपण त्यांना, बरोबर आहे. 1000 रुपये फी लावली, कुठलीही टॉयलेट बाथरूमची सोय कशा पद्धतीने होती ज्यानं ज्यानं दिले त्याला त्याला माहीत आहे, ज्यानं ज्यानं ग्राउंड मारलं आहे त्यालासुद्धा माहीत आहे की मुलं वॉशरूमला वगैरे कुठं जाऊन कसे करतो ते, कुठल्या झाडीत जातो ते त्यांना माहीत आहे. मी बोलायची काय गरज नाही, ती कमेंट करतील, इथं त्यांचं चुकलं. दुसरी गोष्ट, एक मुलग्याचा एक भावी पोलीस त्याचा मृत्यू झाला त्या ह्याच्यामध्ये ग्राउंडमध्ये, त्याला कुठलाही न्याय नाही. कारण की GR काढताना एकदम स्ट्रिक्टली GR असतात, आम्हाला माहिती आहे त्याचा विषय काय असतो. जर काय दुखापत झाली हे झालं तर तुम्ही सर्वस जबाबदार, येण्याजाण्याचा खर्च भेटणार नाही वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं तोंडपाठ आहे. कारण सरकार असलं कुठल्या गोष्टीमध्ये अडकत नाही, कारण तेवढा फटकासुद्धा एक गोष्टीवरूनसुद्धा होऊ शकतो सरकारला. सो अशा पद्धतीनं काय चुकलं, तुम्ही ऐन उन्हाळ्यात ग्राउंड घेतलात, त्याचा फटका मुलांना बसला. सकाळी 4-5 लाईनमध्ये बसवला, 5 आत घेतला, 9-10 त्यांना उघडत बसवलात. 4-5 तास बिचारे खाऊन लांब लांबने न खाता रस्त्यावर झोपलेली होती, कुठनं आलेली होती, हा मान्य आहे आम्हाला. हे दिवस अनुभवलाच पाहिजे तर त्या वर्दीची किंमत राहते, सगळं मान्य आहे आम्हाला, काय विषय नाही. पण तुमचे GR तर एकदम स्ट्रिक्टली पाहिजेत, तुमचे नियम तर 160 पाहिजेत. फी घेतला 1000 रुपये, आतासुद्धा अजूनसुद्धा कुणीही न्याय मिळवून द्यायला नाही, ना हा सत्ताधारी पक्ष ना विरोधक पक्षानं. खूप काही निवेदन झाली, खूप काही विधेयक मांडले वगैरे वगैरे सगळं झालं, 1000 रुपये फी तेवढीच आहे, अजून पण कमी यायला नाही. याच्यावरून विचार करा की आपल्याला न्याय कधी भेटणार. खूप म्हणतोय, म्हणून म्हणतोय आपण आपल्यामध्ये भांडत बसलोय, पण वरची लोक आपल्याला मॅनेज करायला हे कोणालाच माहीत नाही, बरोबर आहे ना. सो खूप महत्त्वाचा विषय, ग्राउंड उन्हाळ्यात झालं, त्याचा फटका बसला. तो फटका बसल्यानंतर मग लगेच एक दिवसामध्ये लगेच 400 मीटरच्या ग्राउंडवरती दोन्ही साईडला पोल मारून मध्ये कापड लावलं, विषय संपला. दुपारनंतर त्या ग्राउंडमध्ये ऊनच नाही, सगळी सावली ग्राउंडच्या बाहेर झाला परत मॅटर. शेवटच्या राऊंडला काय जीभ बाहेर काढलेली पोरांनी ते त्या मुलांनी माहीत आहे, त्यांनाच माहीत आहे काय अवस्था झाली 1600 मीटरच्या शेवटच्या राऊंडला किंवा मुलींसाठी पण. सो अशा पद्धतीनं त्यांचं ते चुकलं. दुसरी गोष्ट, जी सगळ्यात मोठी चूक झाली ती मी आज महत्त्वाची मानणार आहे. सुरुवातीला काही दिवसच, 1-2 दिवसच मुंबई पोलिसलाच 1-2 दिवस डॉक्युमेंट चेक झाले. ते डॉक्युमेंट चेकिंग शेवटच्या दिवसापर्यंत जर राहिलं असतं तर आज वेटिंगवालं पोरगं माझं रडलं नसतं. आज माझ्या वेटिंगवाल्या मुलांचं एक एक घर रडते, एक एक घराची एक एक वीट रडते. ही सगळ्यात मोठी चूक गृहविभागानं केलेली आहे. की स्टार्टिंगला जे डॉक्युमेंट चेकिंग करायला पाहिजे होतं, स्टार्टिंगला म्हणतोय ज्यावेळी ग्राउंड नियमाप्रमाणे ग्राउंड चालू व्हायच्या आधी डॉक्युमेंट चेकिंग करून जे अधिकारी फिजिकल लेखी झाल्यानंतर जी बसवली गेली मंत्रालयीन क्लार्क वगैरे वर्ग 3 वरिष्ठ वगैरे अधिकारी होते, ती लोकं जर अगोदर बसवली असती तर त्याचवेळी 1000 पोरं बाहेर पडली असती, जी चुकीची आहेत. जी डुप्लिकेट सर्टिफिकेट लावून जी मुलं पुण्यासारख्या सिटीमध्ये 10-10 मुलं प्रकल्पग्रस्तातून डुप्लिकेट दाखला लावून झालेली होती, ती मुलं नंतर बाहेर पडली, तीच मुलं अगोदर बाहेर पडली असती तर आज माझी वेटिंगची पोरं आज वेटिंगला राहिली नसती, आज 10 घरं रडली नसती, आज 1000 घरं रडली नसती बिचारी. हे लई मोठी चूक झाली, स्टार्टिंगला तुम्ही डॉक्युमेंट चेकिंग करायला पाहिजे होता, ती चुकी तुमची झाली. त्यातलं एक उदाहरण काही मी बघितलेत, डिस्ट्रिक्टच्या स्पोर्ट्सवरती जिल्ह्याच्या सर्टिफिकेटवरती पोलीस भरती फिजिकल मारली, लेखी पण काढली आणि मग कट ऑफ लागून हा मेडिकल डॉक्युमेंट चेकिंगला गेल्यानंतर बाहेर पडले. फार एक उदाहरण फक्त द्यालो मी, जिल्ह्याच्या सर्टिफिकेटवर चालतं आहे का बाबा. आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलला नॅशनल लेवलला टुर्नामेंटची रेफ्रीशिप आणि कोचिंग बिचिंग सगळं आम्ही केलेलं माणूस आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं स्पोर्ट्स विषय नाही, सगळं रेफ्री बुक, सगळं मॅन्युअल, सगळं कोचेस बुक आहे, तोंडपाठ, कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठली मुलं, वेट कॅटेगरी वगैरे कुठल्या कुठल्या एजनुसार कुठली वेट कॅटेगरी आहेत सगळी तोंडपाठ आहेत एकदम. कुठल्या कुठल्या जे इव्हेंट आहेत ते कुठल्या कुठल्या मुलाला कुठले इव्हेंट आहेत, ऑप्शनल इव्हेंट कोणते आहेत
वगैरे वगैरे हे सगळं तोंडपाठ आहे. ग्राउंडचा एरिना बिरिना हे सगळं तोंडपाठ आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे कुठल्या वर्ग 3 कुठलं सर्टिफिकेट पाहिजे, वर्ग 4 कुठलं पाहिजे, वर्ग 2 कुठलं पाहिजे, वर्ग 1 कुठलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट प्रायव्हेट असेल तर त्याला कुठली मान्यता पाहिजे, IOC मान्यता वगैरे, हे सगळं माहिती आहे. त्यामुळे हे जर तुम्ही सुरुवातीला लावलं असता सगळी मुलं त्याचवेळी बाहेर पडली असती, आणि ही जी खिरापत झाली किंवा ही जी आमची वेटिंगवाल्यांच्या घरावरती कुराड बसली, ती तिथंच कुराड बसली, तिथंच मॅटर झाला. आणि तिथून पुढे हे सगळे प्रश्न, हजारो प्रश्न उद्भवले. त्यावेळी फक्त त्यांना एकच मॅटर होता की आपल्याला ग्राउंड संपवायचं. अरे ग्राउंड संपवायचं आहे म्हणून तुम्ही कसं पण संपवला, पण आजची जी वेळ आली, आज डॉक्युमेंट चेकिंग मेडिकलनंतर डॉक्युमेंट चेकिंग करून माणसं बाहेर काढायला, म्हणजे मुलं बाहेर काढायला का, ते अगोदर झालं नसतं? आज एवढी वेळ आली असती, आजची प्रोसेस सगळ्यात फास्ट झाली असती, वेटिंगचा विषय डिसेंबर एंडिंगपर्यंत मॅटर क्लोज झाला असता, पण काही झालं नाही, कोणी लक्ष देना. जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या आपल्या पक्षामध्ये आपल्या आपल्या पक्षावर आपल्या आपल्या पदावर आपली कशी खुर्ची सांभाळायची त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. आमची प्रामाणिक मुलं आज आमदारांना निवेदन वगैरे देत आहेत. 1-2 आमदार 100% ते आपलं निवेदन ते मानतील, 100% मानतील अधिवेशनामध्ये, पण त्याचा पाठपुरावा करून आपल्यासाठी न्याय मिळवायचं काम आपण करायला पाहिजे. खूप महत्त्वाचा विषय हा, खूप महत्त्वाचा विषय. किती जागा रिक्त होत्या, किती जी परमिशन भेटली, किती जागा राहिलेत, त्यावेळी किती भरती होती, हे सगळं माहीत आहे. तो विषय पटवून देऊन त्याच्यासाठी करून घ्यायला पाहिजे. हे सोशल मीडियामध्ये लई मोठी ताकद असल्यामुळे ह्या गोष्टी जमणार आहेत आपल्याला, खूप महत्त्वाच्या आहेत. जागावाढचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आता हे अधिवेशन आले त्यामुळे वेटिंगवाल्यांचा विषय खूप महत्त्वाचा आणि पुढं आला आहे. जे लोकं 3-4 महिन्यामध्ये काम करत नव्हते, बोलत नव्हते, ती मुलं किंवा अशी लोकं आज आता अलीकडच्या 4-5 दिवसांमध्ये, 10 दिवसांमध्ये, 15 दिवसांमध्ये बोलत आहेत. पण आपण वेटिंगवाल्यांच्या मुलांच्या पहिल्या दिवसापासून चॅनलच्या उपस्थित आहे, आणि जी संघटना, जी मुलं प्रयत्न करत आहेत त्यांच्या बाजूने उभा आहे. विषय खूप महत्त्वाचे आहेत. ती जी चूक झाली ती चूक चुकली, त्यानंतर मग मेडिकलमध्ये आता डॉक्युमेंटमधनं आमच्या पोरांना डिस्क्वालिफाय केलं जाते. जी चुकलेली मुलं आहेत आता काही करून उपयोग नाही, आता काही करून उपयोग नाही. दिनांक 22 डिसेंबरपर्यंत कुठलाही GRN काही येणार नाही म्हणून तुम्हाला सांगितलं आहे, आणि तदनंतर 22 डिसेंबरनंतर परत वेगवेगळे तुम्हाला जे माहीत नव्हत्या गोष्टी त्या पिक्चरमध्ये येणार आहेत. आपला शब्द आहे 22 डिसेंबरनंतर सगळं मेडिकल झाल्यानंतर ज्या गोष्टी माहीत नाही त्या पद्धतीने GR यायला चालू होतील, बघा तुम्ही, शब्द आहे आपला, समजलं? सो खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी चुकलेत प्रशासन, आणि याला जबाबदार तेच आहेत. कारण की कायदे किंवा आदेश तुमचे किंवा GR एकदम परफेक्ट नाही आहेत, तुमची फी अवाढव्य, त्या पद्धतीने मुलांना कुठली सोय नाही, आणि यामध्ये ग्रामीण भागातला 80% वर्ग पोलीस भरतीला, आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीमध्ये 80-90% मुलं ही ग्रामीण भागातलीच आहेत बिचारी, ज्यांचं पालनपोषण फक्त शेती जास्तीत जास्त करून किंवा MIDC ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही विषय नाही आहे. आज वेटिंगवाल्यांचं नेतृत्व करत असताना जेवढे पॉसिबल होतील तेवढे कॉल स्वीकार करतोय, आणि त्यातली 10 पैकी 4 पोरं आपला दुःख अश्रू हा मांडत असतात. अक्षरशः मला कॉल केल्याने पोरगं रडलं नाही असा विषयच झाला नाही. मी आत्तासुद्धा भावनिक झालो आहे, अजूनसुद्धा मी या 5,000 पोरांना मी बघितलेलं नाही आहे किंवा मी कुणालाही भेटलेलो नाही आहे, पण त्याची व्यथा आणि हे मांडताना खरंच लय वाईट दिवस आहेत त्यांच्यावरती. आणि हे दिवस तयार झाले हे जे मागचं बोललो या व्हिडिओमध्ये, हे सगळं एकंदरीत याला जबाबदार गृहविभाग आहे. त्यामुळं हे करत असताना ज्या गोष्टी चुकल्या त्या परत होऊ नयेत, आणि दुसरी गोष्ट 2024 कशा पद्धतीनं टॅकल करायचं टेन्शन घ्यायचं नाही. आपला चॅनल आहे, मग आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि आत्ताच ह्या व्हिडिओला लाईक शेअर करा, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रभर पोहोचता येईल. ठीक आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. काय चुकलं आणि आज जे दिवस आलेत वेटिंगवाल्यांवरती हे कोणामुळे आले, हा खूप महत्त्वाचा विषय मी आज मांडलेला आहे तुमच्यासमोर. जे रियालिटी आहे ती रियालिटी आहे, जे सत्य आहे ते सत्य आहे. काहींना पटणार नाही, काहींना पटेल, विषय सोडून द्या, पण जे सत्य आहे ते 10 विचार करते मी करतो आहे, आणि त्यानंतर तुमच्यासमोर मांडतो आहे. कारण की आज खूप महत्त्वाचा विषय म्हणजे वनरक्षक
5 डिसेंबरचा मॅटर काय होणार, तलाठीचंसुद्धा काय होणार, त्याचे पण काही धागेदोरे आपल्या हाती आहेत. 5 डिसेंबरला त्याचे व्हिडिओ येणार आहेत. त्यानंतर उद्या सकाळी नवीन पोलीस भरती आणि वेटिंगवाल्याचा ह्या दोघांचा काय संबंध, खूप महत्त्वाचं, ह्याच्यावरतीसुद्धा खूप लोकांचे गैरसमज झालेले आहेत. दिशाभूल न करता प्रॉपर इन्फॉर्मेशन सांगणार आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळं जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक शेअर करायला विसरू नका. खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, त्यामुळं या गोष्टी शेवटपर्यंत पण बघायला विसरू नका. आणि याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लिमिटेशनच्या क्रॉस करून जाता येत नाहीत, त्यासुद्धा आहेत. समजलं? सो जेवढं जमेल तेवढं तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. वेटिंगवाल्यांचं आता कालचं उदाहरण द्यायला बघायला गेलं तर कालचं वेटिंगवाल्याचं पोरग, मला असंच मी कधीच कॉल उचलत नाही, पण आता निवेदन द्यायचा विषय चालू, त्यामुळे काही मुलाचे कॉल मी स्वीकार करतो आहे. मला वाटलं तोच कॉल होता म्हणून मी रात्री जवळजवळ 1.5 ते 2 तास रात्री 12:30 ते 12 एका विद्यार्थ्यासोबत बोलत होतो. टायमिंगचं मॅटर नाही, कारण दिवसभर ट्रॅव्हलिंग आणि हे सगळं झालेलं होतं, मीटिंग वगैरे पुण्याला होते. त्यानंतर मी कोल्हापुरात आलो आणि परत जेवण वगैरे करून 1.5 ते 2 तास बोललो. त्यानंतर आर्मीची माझ्या अग्निवरची कर्नाटकची मुलं आहेत, तीसुद्धा भेटायला आली होती. रात्री 2 मी त्यांच्यावर बोललो. 4:30 मी ग्राउंडला होतो, माझ्या मॅटर संपला आणि परत आता डोळे झाकत आहेत आणि परत झाकू शकत नाही. आता परत दिवस शेड्यूल आमचं चालू, अशा पद्धतीनं कोणत्याही रिझन न सांगता वगैरे. खूप महत्त्वाचे विषय आहेत, जेवढं करता येईल तेवढं करणार 100%, आणि जेवढं न्याय मिळवून देता येईल तेवढा ह्या माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना देण्याचा प्रयत्न मी 100% करणार, 100% करणार. त्यामुळे कुणी टेन्शन घेऊ नका. तुमच्या याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर 100% कमेंट टाका आणि पुढचा व्हिडिओ ह्या विषयावर बनवा वगैरे असं 100% सजेस्ट करा, मी त्याच्यावरती बनवण्याचा प्रयत्न करेन. पण आत्ताचे जे प्रमुख मुद्दे आहेत, प्रमुख विषय आहेत, ते 2-3 व्हिडिओ आता लवकर लवकर पडणार आहेत. ठीक आहे. सो सर्वांना शुभेच्छा असतील माझ्याकडून, मी तुमच्यासोबत आहे, मी इथंच सांगतो आहे. धन्यवाद. जय हिंद.